आणि माझा मुलगा हा शेतकऱ्यांसाठी लढतोय, त्याचं काही बरं वाईट झालं तर जबाबदार सरकार असेल, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांच्या आईनं दिली आहे. शेतकऱ्याच्या मालासाठी लढतो, तो शेतकऱ्याचा पोरगा आहे, तो काही डाकूचा नाही, गुंडगिरीचा नाही. आम्ही काही आम्ही कोणता गुन्हा केला नाही. आम्ही शेतकरी आहे, आम्ही स्वतः शेतकरी आहे, आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. तो सगळ्या शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग केला आहे, त्यांना 3 दिवस झाले. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळायसाठी त्याची दखल सरकारनं घ्यायला पाहिजे. त्याच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं त्याला सरकार जबाबदार असणार आहे. माझा मुलगा आहे, तो माझ्या पोटात आतडी तोडताय. तर रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आत्ताची तिथली नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्या सोबत आहेत. संजय, आत्ताच्या तिथल्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? पोलीस नेमके काय प्रयत्न करतात रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीच्या दृष्टीनं? नक्कीच कविता, रविकांत तुपकर यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि इथं आता पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे पोहोचले आहेत. ते रविकांत तुपकर यांची बंधनही करतायत, त्यांच्या तब्येतीबद्दल त्यांना सांगतायत. परंतु पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त आहे आणि आपण बघू शकतो की इथं आपले प्रतिनिधी संजय महाजन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र घटनास्थळावरची ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. आणि ज्याप्रमाणे आपले प्रतिनिधी सांगत होते, पालकमंत्री शिंगणे राजेंद्र शिंगणे हे सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत, रविकांत तुपकर यांची भेट घेत आहेत आणि त्यांना आवाहन करतायत की त्यांनी तातडीनं वैद्यकीय मदत घ्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.